आपण ऐकताय स्वयं पॉडकास्ट तुमच्या आमच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या जगभरातील घडामोडींची दखल घेत त्यांची उकल करणारे पॉडकास्ट म्हणजे ग्लोबल नमस्कार आपण ऐकताय स्वयं पॉडकास्ट मी डॉक्टर उदय निरगुडकर लोकल ग्लोबलच्या या भागात तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या भागात आपण कुठल्या विषयांचा मागवा घेतोय ब्रिटनमध्ये ऋषीराज ब्रिटिश राजकारण हे आजच्या इतकं गंभीर संकटात कधी सापडलं नव्हतं अगदी काल परवार आणि एलिझाबेथनं टोरी पक्षाच्या ली स्ट्रस यांना पंतप्रधान बनायला सांगितलं काय मग राणीचं निधन झालं काय पंचेचाळीस दिवसात मतदारांना कबूल केलेल्या गोष्टी देण्यात अपयश येत आहे म्हणून राजीनामा काय अवघ्या दोन महिन्यात ब्रिटननं तीन पंतप्रधान पाहिले हे असं यापूर्वी जवळपास दोनशे वर्षापूर्वी घडलं होतं तेव्हाच सरकार चार महिने टिकलं होतं आणि आताच फक्त पंचेचाळीस दिवस यांनी अर्थव्यवस्थेत सुधार आणण्याचा प्रयत्न करत स्वतःची प्रतिमा आधुनिक काळातील मार्गारे ठॅचर अशी बनवायचा प्रयत्न केला कराचं ओझं कमी केलं आर्थिक सुधारणांचा धडाका लावला पण हे सर्व प्रयत्न फलदायी नव्हते म्हणून त्यांनी राजीनामा दिला ब्रिटनच्या आर्थिक विपन्नावस्थेची सुरुवात आज झाली का तर अजिबात नाही तर दोन हजार सोळा साली झालेल्या ब्रेक्झिट पासून याची सुरुवात झाली ब्रेक्झिटच्या निमित्तानं पुढे आलेला असंतोष हे तर पहिलं लक्षण होतं त्याची कारणं वेगवेगळी होती सत्तारूढ पक्षाला अडचणीत आणण्यासाठी मजूर पक्ष हा पुरेसा सक्षम ताकदवर नाही त्यामुळे संपूर्ण जगातील संसदीय लोकशाहीची मातृसंस्था म्हणून बघितल्या जाणाऱ्या ब्रिटिश संसदेत सध्या अभूतपूर्व अनागोंदी सुरू आहे अस्थैर्याचा स्थैमान सुरू आहे ब्रिटिश राजव्यवस्थेला आणि अर्थव्यवस्थेला स्थैर्य कोण आणि कसं देणार हाच खरा आत्ताचा प्रश्न आहे ब्रिटनच्या आर्थिक संकटांना दोन हजार आठ पासून सुरुवात झाली त्यात भर पडली ती इराकच्या युद्धातील सहभागाची मग ब्रेक्झिट आलं अशाच प्रकारची संकट फॅचर बाईंच्या काळातही आली होती पण बाई हिकमती होत्या दृढनिश्चयी ठाम होत्या आज अशा नेतृत्वाचा ब्रिटनमध्ये अभाव दिसतोय ब्रिटनची संसदीय रचना दोन सभागृहांमध्ये आहे जनतेने निवडून दिलेले सहाशे पन्नास खासदार यांनी बनतं ते हाऊस ऑफ कॉमन्स आणि निवडून न दिलेले परंतु जनतेतून नियुक्त झालेल्या सदस्यांनी बनत ते म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स सर्वसाधारणपणे ब्रिटननं आत्ता आत्तापर्यंत द्विपक्षीय रचना स्वीकारलेली होती लोकशाहीवादी डाव्या विचारसरणीचा मजूर पक्ष आणि लोकशाहीवादी उजव्या पारंपरिक विचारसरणीचा टोरी पक्ष अलीकडच्या काळात त्याचबरोबर नॅशनलिस्ट पार्टी लिबरल डेमोक्रॅट असे विविध पर्याय मतदारांसाठी उपलब्ध झाले पंच्याऐंशी टक्के गोरे ख्रिश्चन असणाऱ्या इंग्लंडमध्ये लोकसंख्या मतदारात ग्रामीण शहरी वृद्ध तरुण श्रीमंत गरीब असा भेद आता लखपणे दिसून येतोय दोन हजार तेवीस मध्ये डेव्हिड कॅमेरून निवडून येताच युरोपियन युनियन मध्ये राहायचं की नाही यावर आपण सार्वमत घेऊ असं त्यांनी जाहीर केलं पण प्रत्यक्षात सार्वमत झालं तेव्हा ब्रिटनचीच अर्थव्यवस्था डळबळीत झालेली होती खासदारांना मिळणाऱ्या भत्ते आणि सोयीसुविधांचा भ्रष्टाचार सभागृहातील वातावरण गढूळ करत होता जनतेला त्यांचा विश्वास संपादन करेल असं सरकार हवं होतं परंतु आजपर्यंत ते मिळण्यात ब्रिटिश जनतेला अपयश आलंय असंच म्हणायला हवं बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ली ट्रस्ट जेव्हा पंतप्रधान बनल्या तेव्हाही एका मोठ्या वर्गाला अशा प्रकारच्या प्रयोगांविषयी तिटकारा होता मजूर पक्षानं तर लोकशाहीचं नवीन पान निवडणुका निवडणुका अशीच घोषणा दिली होती आणि विरोधाचा स्वर अतिशय टिपेला तीव्र केला होता राजीनाम्याचा एक दिवस आधी मी लढवाई मी पळून जाणार नाही असं ठामपणे लीस ब्रिटिश संसदेत म्हणाल होत्या पुढं काय झालं चोवीस तासात पाय उतार झाल्या टोरी पक्षात आणि एकूणच ब्रिटिश राजकारणात बेदिलीचा अध्याय आता कळसाला पोहोचलाय सत्तारूढ आणि विरोधी पक्षांची विश्वासार्हता पार धुळीला मिळाली आहे एकीकडे एक आर्थिक आव्हानं आणि दुसरीकडे राजकीय अस्थैर्य ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य झाकळून गेलाय मुडीज या आर्थिक मानांकन संस्थेनं ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला चिंताजनक या सदरात टाकलेलं आहे नवनिर्वाचित पंतप्रधान सुनक यांना तातडीनं पावलं उचलावी लागतील ब्रिटनमध्ये जगणं खरंच महाग झालंय व्याजदर वाढलेत महागाई साडे दहा टक्क्यापर्यंत पोचली आहे आजच भारतामध्ये ती सात टक्क्यावर आहे आणि आपल्याला त्याचा कसा त्रास होतोय ते आपण पाहतोय कारांचं ओझं वाढलंय हा प्रवास जळत्या निखाऱ्यांवर चालण्यासारखा आहे अशा क्षणी पंतप्रधानांकडून होणारी एखादी छोटीशी आर्थिक किंवा राजकीय चूक ब्रिटनला जबर किंमत मोजाला भाग पाडू शकते जे काही करायचं ते लोकांच्या पूर्ण विश्वासानं म्हणजेच थोडक्यात सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयासही दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकांसाठी मतपेटी बांधायची आहे हे सगळंच खरंच खूप कठीण आहे सुनक यांचं मंत्रिमंडळ नेमकं कसं असणार आहे ते पाहावं लागेल पुढच्या गुरुवारी बँक ऑफ इंग्लंड त्यांची नवीन मॉनेटरी पॉलिसी जाहीर करणार आहे म्हणजेच नवं आर्थिक धोरण नव्या आर्थिक तरतुदी सवलती काय असतील याकडे फक्त ब्रिटनमधल्या नव्हे तर जगातल्या अर्थतज्ञांचं लक्ष लागणार आहे याचं कारण ब्रिटन ही अमेरिका रशिया फ्रान्स यांच्यासारखीच एक महासत्ता आहे पंच्याऐंशी टक्के गोरे असणाऱ्या देशात एका भारतीय वंशाच्या पंतप्रधानाला ब्रिटिश परंपराभिमानी मानसिकता स्वीकारणार का हा खरा सवाल आहे सुरक यांचं वय अवघ बेचाळीस आणि शिक्षण विंचेस्टर स्टॅनफर्ड अशा उच्चभ्रू गुरुकुलात झालेलं भारतीय उद्योगपती नारायण आणि सुधा मूर्ती यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झालेला आपली हिंदू ओळख ते अजिबात लपवत नाहीत पंतप्रधान म्हणून शपथ घेताना त्यांच्या हाती भगवद्गीता होती आणि मस्तकी तिलक लावून बिनधास्तपणे गोपूजा करताना ते आजवर समोर आलेत त्याचबरोबर सात हजार कोटीचा मालक असणारा सुनक श्रीमंतांवर कर लावणार का असा प्रश्न विचारला जातोय खासदार झाल्यावरही त्यांनी आपल्या अमेरिकेचं ग्रीन कार्ड मतदारांपासून का लपवलं असा प्रश्न आज विचारला जातोय त्यांच्या पत्नीनं तब्बल एकशे सत्याऐंशी कोटीचा कर चुकवला असा आरोप आहे मग ही व्यक्ती पारदर्शी आणि इंग्लंड हितेशी कारभार करेल कशावरून अशा स्वरूपाची टीका आत्ताच व्हायला लागलेली आहे लीज ब्रिटिश जनतेला खुश करण्यासाठी गॅसवर सबसिडी दिली होती आता ब्रिटनमध्ये तीव्र हिवाळा सुरू होतोय घरं गरम करण्यासाठी गॅसची आवश्यकता आहे आणि सबसिडी परत घेणं हे आर्थिक शिस्तीसाठी अत्यावश्यक आहे पण ही काही सुनक यांची खरी परीक्षा नाही सुनक यांची खरी परीक्षा आहे तो आयर्लंडचा प्रश्न कसा हाताळणार यावर गंमत म्हणजे पंधरा डिसेंबरला तिथे आपले कोकण कुलोत्पन्न डॉक्टर लिओ वराडकर हे पंतप्रधान बनत आहेत म्हणजे दोन ब्राऊन एका वाईट समस्येवर तोडगा काढणार तर सुनक यांच्या निवडीचं बॉयडन मोदी अशा जागतिक नेत्यांनी भरपूर स्वागत केलंय शेअर मार्केटमधली तेजी सुखावणारी आहे पण वंश आणि रंग या भेदाभेद मानसिकतेवरती मात करू शकेल का घसरतं ब्रिटिशचं चलन आणि आर्थिक पत यावर ऋषी राज्यात नेमकं काय का होणार हे पुढच्या शंभर दिवसातच दिसून येईल सुनक हे पंतप्रधान म्हणून नवीन आहेत पण त्यांच्यासाठी ब्रिटनच्या आर्थिक आणि राजकीय समस्या काही नवीन नाही आहेत आर्थिक गुंतागुंत सोडवण्यासाठी आवश्यक असलं तांत्रिक शिक्षण त्यांच्याकडे आहे पण हे सगळं सॉल्व करायचं असेल तर दृढनिश्चय जबर इच्छाशक्ती संवेदनशीलता आणि अचूक करण्यासाठी अंतप्रेरणा या सगळ्या सगळ्याची कसोटी लागणार आहे जर सुनक हे करू शकले तर दोन हजार पंचवीस साली ब्रिटिश जनता त्यांना डोईवर घेऊन नाचेल अन्यथा पुढच्या शंभर दिवसात त्याला पायदळी तुडवेल राजकारणात आल्यापासून अवघ्या सात वर्षात ब्रिटनच्या पंतप्रधानपदी एक भारतीय वंशाची विराजमान होते हे खरंच खूप विलक्षण आहे ते फक्त ब्रिटनच्याच हिताचा विचार करतील आणि तेही योगच म्हणायला हवं त्यांच्या कारकिर्दीला हार्दिक शुभेच्छा लोकल ग्लोबल बातम्या सगळेच सांगतात पण अचूक संदर्भ देत बातम्यांची व्याप्ती आणि परिणाम सांगणारे हे पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच एक नवीन दृष्टी देतील लोकल ग्लोबलचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा ऐकत रहा लोकल ग्लोबल फक्त आपल्या स्वयं टॉक्स ॲपवर